मंदिरापासून अगदी जवळच इथं निलेश यांनी एक दुकान सुरू केलं आहे, सद्गुरू ट्रेडर्स व कापूर उत्पादने. हे तुम्हाला दिसत असेल इथं. निलेश सुतार जे आवरणारचे आहेत, आमचे मित्र आहेत, तर त्या दुकानामध्ये जाऊन बघूया आपण काय काय तिथे मिळतं आहे. इथे घोंगड्यासुद्धा ठेवले आहेत, बघाल असाल तुम्ही. ही बैठक आहे, इथं घोंगडे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. मगाशी जे आपण बघितलं त्या प्रकारचे घोंगडे इथं आहेत उपलब्ध. आणखीन त्यांच्या दुकानात काय काय मिळतं आहे ते आपण आता बघूया. तर या ठिकाणी कापूरचं मशीन आहे, कापूर तयार करण्याचं मशीन आहे. कापूर पॅकिंग होऊन येतो, इथे पॅक करण्याचं मशीन आणि तयार करण्याचं मशीन तिकडे आहे. मित्रांनो, इथं आमचे मित्र आहेत निलेश सुतार. त्यांनी आता नुकतंच इथं दुकान सुरू केलं आहे, तर ते या दुकानाविषयी आपण माहिती घेऊया. तुम्ही आलात तर नक्की या ठिकाणी या, तुम्हाला अगदी कमी रेटमध्ये सगळं इथं मिळेल. निलेश सुतार आहेत आवरणारचे आमचे मित्र. बोला. आमच्या इथं म्हणजे कापूर परत अगरबत्ती भंडारा हे सगळं होलसेल रेटमध्ये निघायला. आणखीन घोंगडे वगैरे पण ठेवला आहे. घोंगडे वगैरे पण आहेत सगळे होलसेल रिटेल करा. फोटो वगैरे आहेत. फोटो वगैरे आहेत. फोटो आहेत ना. मामांची मूर्ती पण इथे दिसते. मूर्ती पण आहेत, पितळी मूर्ती. वेगवेगळ्या दरात मिळतील. पितळी मूर्ती इथं कासव आहेत. त्यांचा पण होलसेल फोटो मिळतो. होलसेल फोटो मिळतात काय? बरोबर. लॅमिनेशन फोटो. कसं नाव आपलं? दयानंद खतकर. खतकर, ठीक आहे. सांग बरं, बळवंतच्या नावानं सांग बरं. बोर्डा घेतो की आणि काय आहे सांग की विशेष विशेष काय तुमच्याकडे मिळेल? कापूर वगैरे आम्ही काय इथे डायरेक्टच तयार करतोय. कापूर मशीन. कापूर मशीन घेतलाय तर? होय होय होय. तुम्ही घेतलाय स्वतः? होय होय. अरे वा, कापूर तयारच करताय? तयारच करतोय. हां बर, ठीक आहे. ते मामांचं आहेर वगैरे सगळं मिळतंय. आहेर वगैरे मिळतं. चालेल. प्रसादाचं पण ठेवलं वाटतं. बरोबर. प्रसादाचं पण आहे. मामांचा ग्रंथ आहे इथं. ग्रंथ दिसतोय. विजय ग्रंथ कुठं आहे? खाली ठेवले का? कापूर पावडर आहे काय? कापूर चाळा लागते पहिल्यांदा. जरा चाळून जरा बारीक बारीक घ्या लागते. आता ह्याच्या वड्या बनतात पहिल्यांदा. वड्या बनतात. वड्या बनल्या की या मशीनमध्ये पॅक करावी. जरा हे असं साधारण घट असते, त्याला फोडून चाळून घ्या लागते असं बारीक करून. हे पहिल्यांदा पाणी टाकायला लागतं काय? असं साधारण पाणी शिंपडायला लागते. असं असते. युरिया जी आपली लागवड युरिया असते काय? तसं असते काय? साधारण शिंपडायला लागते पाणी, एकदम नाजूक. जरा लई पण नाही, तेवढंच जरा. हे कोणाकडे माहिती घेतला? कापड माहिती असंच की युट्यूबला तिथे बघून किंवा ते कोल्हापुरात मशिनरी येते जाऊन तिथे बघून. या मशिनरीसाठी 2 लाख इन्व्हेस्ट केलं म्हणताय काय? मशिनरी किती पर्यंत बसले तुम्हाला? जुने घेतला का नवीन? मी हे मोठं मशीन आहे ते जुने घेतले. बरं. ते पलीकडचं ते नवीनच घेतले. बरं. तर किती इन्व्हेस्टमेंट करायला लागली? ते पलीकडचं मशीन ते कापूर वड्या पाडत्याला ते 60,000 ला. 60,000. आणि हे पण जुनंच घेतले. हे पण 60-65 पर्यंत बसले. हे बसले. सेटिंग लावा लागते काय? हे वड्या पडायचं मशीन आहे ना? आणि इकडं हे पॅकिंगचं मशीन आहे. हे वड्या पडतात त्याच्यात. सेटिंग
सेटिंग म्हणजे काय करावं लागतं ते काय नाही जाड तर बारीक वड्यापैकी किंवा जाड पाहिजे असेल तर ती सेटिंग करावं लागते हे मशीन नवीनच घेतलंय का कुठलं हे आता हे वड्यांचं वड्यांचं कुठलं घेतलंय कोल्हापूर पहिल्यांदा बघायला लागते असे होय वडे पडा लागले हे आता पावडर करून कुठे टाकायचे टाकायची त्यात टाकायचे काय टाकायचं पहिल्यांदा भरूनच घ्यायचं ते एकदा भरले की तुम्हाला परत परत बघायला लागत नाही एकदा भरलं की किती वड्या निघतात तरी एक अर्धा तास चालते ते अर्धा तास तर भरले असतो काय वडीचं असं किती निघतील सांगता येत नाही पण कमी जास्ती जाडीवर तुम्ही जर जाड वडी लावला तर मग कमी निघणार हा तर पातळ लावला तर 1 किलोचा डबा येतो 1000 डबा येतो सरासरी 1 किलो आहे कवर दे किलो 1.5 किलो पर्यंत होईल म्हणजे 1 अर्धा तास लागत जाते स्वच्छता लागते लई ह्याच्यासाठी जरा घाण होऊन झालं ते कापूर वगैरे घाण झालं बरोबर आहे आता ह्याच्यामध्ये ते वड्या हे होणार पडणार नसेल तरी तर ऍडजस्टमेंट आहे बारीक वडी हे असं मग आता बघायचं असं व्यवस्थित पडते वडी अशी वडी व्यवस्थित पडते या पट्टीमध्ये सगळ्या वड्या पडतात वडी पडली की घट्ट पण आहेत वाटतं एकदम घट्ट आहेत ह्या मोठ्या वड्या आहेत ह्या मोठ्या वड्या आहेत ह्याच्यापेक्षा सुद्धा बारीक करता येतात हो ह्याच्यापेक्षा बारीक पण होतात ही डाय बदलायची अशी डाय असते हे लावला की 2-2 वड्या पडतात बारीक वडी सेट करून बघितलं का नाही चालू करायचं मशीन चालू केलं की म्युझिक बार आहे याच्यामध्ये गाणं तयार होतं हा म्युझिक अर्धा हे बघा ह्या वड्या बघा मोठ्या वड्या आहेत या आणि इथं ह्या वड्या झाल्यानंतर इथं या ठिकाणी पॅकिंग होतात ते पॅकिंगचं मशीन आहे इथं पॅकिंगचं मशीन आहे इथं एका पिशवीमध्ये जेवढ्या पाहिजे टाकू तेवढ्या त्यात टाकायचं मी आता अंदाजे टाकतो
प्रमाणाचे 10 10 किलोचे पोते सुद्धा इथे भंडाराचे मिळतात. तुम्ही ते भंडार तुम्हाला पाहिजे असेल तर हे 10 10 किलोचे पोते सुद्धा तुम्ही तुम घेऊन जाऊ शकता. होलसेल नका 10 किलोचे पोतेचा किंमत काय निलेश? हे काय सरासरी आता 100 रुपये किलो घेतो. 100 रुपये किलो आता काय ते एक दर कमी असतो. हां हां घ्यायचं आहे सर आणि प्रत्येक आपण ग्रामीणनुसार टाकायचं कप आहे ते प्रत्येक कप असं बनवून ठेवायचं. प्रत्येक 16 कप आहे ते 16 कप भरायचं. काय आता इकडे या रिकाम्या झालं ह्याचं टाका लागणार लगेच टाका लवकर. ही एक पिशवी कितीला जाते? ही 5 रुपये. 5 रुपये लागेल. विक्री कशी करताय? विक्री का करताय? म्हणजे कापूर म्हणता? कापूर कापूर आता सध्या 1300 रुपये किलो येते. हां नाही ह्या पिशव्या विक्री कुठे करताय? म्हणजे इकडे म्हणजे कोण दुकानदारांना बाहेर मार्केटला फिरणारे जे आता व्यवसाय करतात नेऊन घेऊन जातात. तरी एका वेळेला किती साधारण पिशव्या जातात? तरी साधारण ते काय तसं सांगू शकत नाही. एकदा कसं आहे एकदा असं म्हणजे 1000 रुपये पण जाऊ शकते. ती पिशवी 5 रुपयाला विकायला लागते. तुम्ही त्यांना देताय किती? मी त्यांना देते बघा 3 रुपये 80 पैसे. 3 रुपये 80 म्हणजे त्याला फायदा 1 रुपये 20 पैसे एका पिशवी मागं होतो. सरासरी म्हणजे 1 रुपये 1 रुपये फायदा होतो. एका पिशवी मागं 1 रुपये मिळतो. ते रॅपर तेवढं करून घ्या महत्वाचं म्हणजे. काय ते मित्रांनो, तुम्हाला ग्रंथ जर पाहिजे असेल, मला बऱ्याच वेळा तुम्ही विचारताय ग्रंथ कुठे मिळेल, तर इथे आला तर तुम्हाला हा चरित्र ग्रंथ मिळेल. मंदिरात सुद्धा मिळतोय ना, इथं सुद्धा आहे आणि विजय ग्रंथ सुद्धा आहे ना. वेगवेगळे चालेल. सांग बरं भगवानच्या नावानं सांग बरं.